अनंत प्या आनंदी रहा। पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासाबरोबरच सिंधुदुर्गाचाही विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं। पालकमंत्री झाल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शुक्रवारी प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले। यावेळी त्यांनी आंगणेवाडीतील श्रीदेवी भराडी देवीचं दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याला सुरुवात केली। यावेळी आंगणेवाडी विकास मंडळ आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीनं मंत्री रवींद्र चव्हाण यांचा विशेष सत्कार या निमित्तानं करण्यात आला। यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती। आंगणेवाडी मंदिर परिसरातील सर्व अंतर्गत रस्ते, पायवाटा तसेच आंगणेवाडीला जोडणारे सर्व मुख्य रस्ते डांबरीकरण आणि नूतनीकरण व्हावे, येथील नळपाणी योजना कार्यान्वित व्हावी, नवीन जलस्रोत निर्माण व्हावेत, या ठिकाणी भाविकांसाठी प्रशस्त असं सुलभ शौचालय उभारणी व्हावी यासह अन्य मागण्या ग्रामस्थांच्या वतीनं मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आल्या। दरम्यान याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल। आंगणेवाडीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा।